बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यापासून बकरी ईदच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हान्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बदाने, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजा, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी, तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाचे जवान यांचा रूट मार्चमध्ये सहभाग होता. शहर पोलीस स्टेशनपासून सुरू झालेला रूट मार्च नेहरू पुतळा परिसर मार्गे गांधी पुतळा, हाट दरवाजा, महाराष्ट्र व्यायामशाळा, कसाई मोहल्ला, माईवाडा परिसर, पडके चौक, सोनार गल्ली, शास्त्री मार्केट, जुनी नगरपालिका चौक, एकलव्य विद्यालय मार्गे पुन्हा शहर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चची सांगता करण्यात आली. दिनांक 29 जून रोजी आषाढी एकादशी आणि त्याच दिवशी बकरी ईद असे दोन सण एकत्रित आल्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी असा निर्णय घेतलेला आहे की बकरी ईदच्या दिवशीच आषाढी एकादशी असल्यामुळं समाजामध्ये सलोखा राहावा, एक सद्भावना राहावी आणि हिंदू बांधवांच्या सणामध्ये सणाच्या दिवशी कुर्बानी न करता ती अन्य दिवशी कुर्बानी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 12 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या सर्व गावांमध्ये सर्व प्रभारी अधिकारी यांनी मीटिंग्स घेतल्या. शांतता समिती, मोहल्ला समितीच्या मीटिंगमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत असल्यामुळे या दिवशी कुर्बानी न करण्याचा अत्यंत स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे. यानिमित्तानं पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे की कुठल्या प्रकारे या सणा उत्सवाच्या निमित्तानं शांतता भंग होणार नाही, अशा प्रकारचं कुठलंही कृत्य होणार नाही, तसंच कुठल्याही अफवांना बळी पडायचं नाही आहे. तसंच जे सोशल मीडियावरती पोस्ट करणारे काही लोक असतात त्यांनीसुद्धा जबाबदारीनं सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जातील याची दक्षता घ्यायची आहे. सोशल मीडियावरती पोलिसांचं लक्ष आहे, सोशल मीडिया सेल ॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत पोलिसांचं बारकाईनं लक्ष हे असणार आहे.